नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपानं कालाधन विरोधी दिन साजरा केला. चार हुतात्मा चौक इथं महापौरांसह पालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, भाजपाचे पदाधिकारी यांनी एकत्रित येत नोटाबंदीचं समर्थन केलं. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 8 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशात अँटी ब्लॅक मनी डे, कालाधन विरोधी दिवस साजरा करण्यात आला. या निमित्तानं सोलापूर शहरात भाजपाच्या वतीनं सकाळी 11 वाजता चार हुतात्मा पुतळा इथं कालाधन विरोधी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी महापौर शोभा वनशेट्टी, शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, महिला बालकल्याण समितीच्या सभापती अश्विनी चव्हाण, नगरसेवक नागेश वल्याळ, संतोष भोसले, मेनका राठोड, दैदिप्य वणापूरकर, मनीषा हुच्चे, युवा मोर्चा पदाधिकारी, मंडल पदाधिकारी, प्रभाग अध्यक्ष आदींची उपस्थिती होती. नरेंद्र भाई मोदी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नरेंद्र भाई मोदी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारत माता की जय. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटबंदीच्या ऐतिहासिक निर्णयाला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून स्वातंत्र्य प्राप्तीनंतर इथल्या राज्यकर्त्यांनी ज्या भ्रष्ट मार्गानं राज्यसत्ता चालवली, त्या भ्रष्ट मार्गानं अब्जावधी रुपयाचा काळा पैसा अनेक पुढाऱ्यांच्या घरामध्ये, उद्योगपतींच्या घरामध्ये जमा झालेला होता. माननीय पंतप्रधानांनी ठरवलं नोटबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेऊन या काळ्या पैशावर त्यांनी एका प्रकारचं सर्जिकल स्ट्राईक करण्याचा प्रयत्न केला. माननीय पंतप्रधानांचा हा निर्णय एवढ्यासाठी ऐतिहासिक आहे, या निर्णयामुळं ज्यांच्या तिजोरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काळा पैसा पडून होता, तो काळा पैसा आज चलनातून बाहेर झालेला आहे. आज बाजारपेठामध्ये आपण ज्या वेळेला बघायला लागतो, आता जरी हे परिणाम दिसत नसले तर या नोटबंदीचे दूरगामी परिणाम निश्चितच सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये अच्छेदिन येण्यासाठी निश्चितच याचा उपयोग होणार आहे. माननीय पंतप्रधान यांनी घेतलेल्या निर्णयामुळे या देशातल्या भ्रष्टाचारी आत्मे, जे अतृप्त आत्मे म्हणून ओळखतो, ते काँग्रेसचा आत्मा असेल, राष्ट्रवादीचा आत्मा असेल, कम्युनिस्टांचा आत्मा असेल किंवा अन्य कोणत्याही पक्षाचा आत्मा असेल, तो अतृप्तपणानं भटकत आहे. गेल्या अनेक वर्षापासून सत्ता करत असताना बेनामी संपत्ती त्यांनी जमवली, भ्रष्टाचाराचा काळा पैसा त्यांनी जमवला, तो काळा पैसा एका रात्रीमध्ये नरेंद्रभाई मोदींनी संपवला, त्याच्यामुळे यांच्या जगण्यातली आज संपलेली आहे. अशी माणसं आज काळा दिवस साजरा करत आहेत. मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी सलाम करते, कारण ज्यावेळेस नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय या ठिकाणी घेतलं, तर मला असं आवर्जून सांगू इच्छिते की ज्या गोरगरीब जनता आहे त्यावेळेस जल्लोष केलेले टीव्हीवर तुम्ही सर्वांनी न्यूज चॅनलवर वर्तमानपत्रामध्ये तुम्ही पाहिलेलं असेल, ते गरिबांचे रोष त्या रस्त्यावर आलेले होते की नरेंद्र मोदींनी जे निर्णय घेतले त्याचं स्वागत आहे म्हणून. तर नरेंद्र मोदींनी आज जे निर्णय घेतला हा गरिबांच्या जनतेपर्यंत कामं व्हायला पाहिजे, लोकांचा हित जायला पाहिजे, मुळापासून हा लोकांचा सेवा द्यायला पाहिजे, हा नरेंद्र मोदींचा भावना आहे, त्यांची इच्छाशक्ती आहे. मला असं वाटतं की ज्या पाकिस्तान ते परदेशातले लोक नरेंद्र मोदींना सल्यूट करतायत, आणि इथे पाहिलं तर आपल्याला लोकांनी नोटाबंदीवर जे आज निषेध करतायत, खरोखरच मला खेद वाटतोय. पण त्यांनी ज्या काळ्याच दिवस म्हणून साजरा करतात, त्यांना मी माझ्या वतीने त्यांचं मी निषेध नोंदवते की हा लोकांनी कधी असे विचार केला नाही की सोलापूर शहरात, पूर्ण जिल्ह्यात का देशभरात हा गरीब जनता आहे, त्यांच्या वेळेस कळकळ त्यांना त्यावेळेस वाटलं नाही का? आज नरेंद्र मोदींनी ज्या गरिबांचं हिताचं काम करतायत, त्यावेळेस त्यांच्या बरोबर खांद्याने खांद्या उभा राहण्यास सोडून असे काहीतरी गोष्टी त्यांनी काहीतरी निषेध करण्याचं काम त्या लोकांनी करतात.